श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीविषयी अतिशय उत्साहवर्धक बातम्या येत आहेत. आता संपूर्ण जगभरामध्ये कोरोनाविरोधी लस देण्यासाठी आपत्कालीन मान्यता दिली आहे. लस कशी दिली जाणार, देताना प्राधान्यक्रम कसा लावणार, लस घेण्यासंदर्भातही सामान्य नागरिकांच्या मनात अनेक समज गैरसमज निर्माण झालेले दिसून येत आहेत. याविषयी केलेलं विवेचन आता आपण ऐकूया. श्रोते हो, एखाद्या औषध उत्पादक कंपनीनं औषध लस तयार केली आणि तिची विक्री सुरू झाली असं कधीच होत नाही. कोणत्याही औषध उत्पादनाला मान्यता देण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्यामध्ये सामान्य वापर आणि आपत्कालीन वापरासाठी मान्यता असेही प्रकार आहेत. कोविड महामारीचा संपूर्ण जगामध्ये उद्रेक झालेला असताना या लसीला आपत्कालीन उपयोगासाठी मंजुरी देण्याची आवश्यकता का वाटली याविषयी नाशिक इथल्या मराठा विद्या प्रसारक समाज औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर मिलिंद वाघ यांचं विवेचन आपण ऐकूया. कुठलंही औषध किंवा लस आजाराचं निदान करणारं लागणारं डायग्नोस्टिक किट याच्या वापराला मान्यता घेणं हे आवश्यक असतं त्या त्या नियामक संस्थांकडून. त्यासाठी बऱ्याचशी चाचण्या कराव्या लागतात, त्याच्यातली माहिती ही नियामक संस्थांना द्यावी लागते आणि मग त्या माहितीची तुलना केल्यानंतर नियामक संस्था त्या औषधाच्या वापरास परवानगी देते. उदाहरणार्थ करोनावरची लस, आतापर्यंत कुठली पण जगामधली लसीचा जर आपण विचार केला तर लसीच्या निर्मितीसाठी साधारणतः 10 वर्षाचा कालावधी लागतो, पण करोनाची लस आपण 1 वर्षामध्ये तिची निर्मिती केली आहे. त्यानंतर हे इथे लक्षात घ्यायला हवं की त्या औषधाचं किंवा लसीच्या निर्मितीनंतर त्यातला मान्यतेसाठी सुद्धा प्रदीर्घ असा अवधी लागतो. उदाहरणार्थ आतापर्यंत सर्वात जलद गतीने ज्या लसीला मान्यता मिळालेली आहे ती म्हणजे मम्स ही 1960 सालामध्ये आलेली लस, तिला 4.5 वर्ष हे फक्त मान्यतेसाठी लागले. पण सध्याच्या महामारीमध्ये ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे आणि एवढा अवधी आपण देऊ शकत नाही, त्यासाठी इमर्जन्सी यूज अप्रुव्हल ही ह्या एका तरतुदीचा उपयोग केला जात आहे. ही तरतूद सर्वप्रथम आली ती अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेच्या कायद्यांमध्ये याचा सुस्पष्ट असा उल्लेख आहे. याच्या अगोदर H1N1 या आजारासंदर्भामध्ये टॅमीफ्ल्यू या औषधासाठी 2009 साली अमेरिकेने इमर्जन्सी यूज अप्रुव्हल हे दिलं होतं. त्यानंतर इबोला व्हायरस, झिका व्हायरस यांच्या वापरासाठी सुद्धा काही औषधांना इमर्जन्सी यूज अप्रुव्हल हे दिलं गेलं होतं. करोना ही महामारी आहे, ती एक आपत्कालीन परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये अमेरिकेने रेमडेसिवीर आणि फॅविपीरावीर या औषधांना इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन दिलं होतं आणि भारताने सुद्धा या दोन औषधांना इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन दिलेलं होतं. इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की मान्यता आणि आपत्कालीन मान्यता या दोन्ही प्रक्रियामध्ये फक्त एकच फरक आहे. आपत्कालीन मान्यता ही जास्त जलद गतीने केली जाते, पण दोन्हीही प्रक्रियांमध्ये ज्या कसोट्या लावल्या जातात त्या दोन प्रमुख कसोट्या आहेत. एक तर औषधाची सुरक्षितता आणि दुसरी परिणामकारकता. याच्यामध्ये कुठलीही तडजोड न करता केवळ ही प्रक्रिया गतिमान करत याला इमर्जन्सी यूज अप्रुव्हल हे दिलं जातं. उदाहरणार्थ कोविशिल्डला सध्या जे इमर्जन्सी यूज अप्रुव्हल ग्रेट ब्रिटनने दिलेलं आहे आणि भारताने दिलेलं आहे, याचा व्यापक प्रमाणावर फेज 3 क्लिनिकल ट्रायल्सचा डाटा हा आलेला आहे. भारताने सुद्धा भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूटने साधारणतः 1600 पेशंट वरच्या ट्रायल्स या पूर्ण केलेल्या आहेत आणि ही लस पूर्णतः सुरक्षित आहे आणि परिणामकारक आहे हा निष्कर्ष आलेला आहे. कुठलंही पूर्ण अप्रुव्हल मिळाल्यानंतर सुद्धा त्या औषधाच्या वापरावर निगराणीही केली जाते. कालांतराने जर त्याच्यामध्ये काही ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आला तर त्याच्यावरचाही अभ्यास हा केला जातो. हे पूर्ण अप्रुव्हल मिळाल्यावरही होतं आणि आपत्कालीन परिस्थितीत अप्रुव्हल दिल्यानंतर सुद्धा होतं. आपल्याला असं म्हणता येईल की महामारीचं ही जी आपत्कालीन परिस्थिती आहे ती लक्षात घेता ही अप्रुव्हल देण्याची जी प्रोसेस आहे ती आपण अधिक गतिमान केलेली आहे, पण ते करत असताना त्या औषधाचं लसीच्या सुरक्षिततेविषयी किंवा तिच्या परिणामकारकतेविषयी तडजोड केलेली नाही. श्रोतेहो, कोरोना विरोधातल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देताना सरकारनं कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला, त्याचबरोबर अशी परवानगी देताना लसीची परिणामकारकता आणि सुरक्षितता यांच्याविषयी नेमका काय विचार केला आहे, लस घेणाऱ्या काही व्यक्तींना प्रारंभिक काही किरकोळ परिणाम जाणवू शकतात अशावेळी नेमकं काय करायचं, याविषयी माटुंगा इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतल्या औषध विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातल्या औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका साधना साठे यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात.
आज सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित कोविशिल्ड आणि भारत बायोटेक उत्पादित कोवॅक्सिन या दोन्ही कोरोनास लसीच्या आपत्कालीन वापरास भारताच्या डीसीजीआयने परवानगी दिली. याच्या आधी सिडेस्कोच्या तज्ज्ञ समितीने लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. त्याप्रमाणे सराव फेरी 2 जानेवारीपासून भारतात घेण्यात आली होती. या दोन्ही संस्थांच्या तज्ज्ञ समितीने दोन्ही लसींच्या चाचण्यांची तपशीलवार माहिती घेतल्यानंतरच या दोन्ही लसींना मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही लसी 2 मात्रेत द्यायच्या असून त्या 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड तापमानात साठवून ठेवण्यात येतील. आता एखाद्या लसीला मंजुरी देताना त्याच्या सुरक्षितता आणि परिणामकारकता या दोघांचाही सखोल अभ्यास केला जातो. कुठच्याही प्रकारचे दुष्परिणाम म्हणजे अगदी पहिल्या टप्प्याची प्राण्यांवरची चाचणी असू दे किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांवरची ह्युमन बिंग्स वरची चाचणी असू दे, हे दुष्परिणाम व्यवस्थित नोंदले जातात. तसंच त्याची परिणामकारकता किती आहे म्हणजे प्रतिकार शक्ती निर्माण करायची शक्ती किती आहे हे सुद्धा व्यवस्थित बघितलं जातं. त्याचप्रमाणे किती दिवस ही प्रतिकार शक्ती शरीरामध्ये राहते ह्या सगळ्याचा डेटा किंवा माहिती सादर केली जाते. याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतरच एखाद्या लसीला किंवा औषधाला मंजुरी देण्यात येते. काही दुष्परिणाम जाणवतात म्हणजे आता या लसी बरोबर ताप येणं किंवा मरगळण्यासारखं वाटणं असे काही मायनर दुष्परिणाम आपण म्हणतो ते जाणवतात आणि त्याची काळजी आपल्याला घेता येते. आता पहिल्यांदा सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड बद्दल, ही लस ऍस्ट्राझेनिका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या साह्याने सीरमने उत्पादित केली आहे आणि त्यांनी 23,745 जणांवर चाचणी घेऊन म्हणजे तिसऱ्या टप्प्यातली चाचणी घेऊन ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याची माहिती सादर केली आहे. भारत बायोटेकच्या लसीबद्दल, ही लस ICMR आणि NIV यांच्या मदतीने तयार केली आहे आणि या संस्थेने प्राण्यांवरचे प्रयोग म्हणजे पहिल्या टप्प्यातले, दुसऱ्या टप्प्यातल्या 800 जणांवर करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्या आणि आता तिसऱ्या टप्प्यातल्या 22,500 जणांवर करण्यात आलेल्या चाचण्यांचे परिणाम सरकारला सादर केले आहेत. म्हणजे तिसऱ्या टप्प्यात ऍक्च्युली 25,800 व्हॉलंटियर्सने भाग घेतला आहे पण त्यातल्या फक्त 22,500 जणांवरचा अंतरिम डेटा त्यांनी सादर केला आहे. यातला फक्त थोडा डेटा या आठवड्याच्या शेवटी ते लोक देतील आणि त्या माहितीवरनं म्हणजे 22,500 जणांच्या माहितीवरनं ही लस सुरक्षितता आणि परिणामकारक असल्याचं त्यांनी सादर केलंय आणि त्याच्यावरच त्यांना आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. याच प्रकारात मॉडर्ना या लशीला अमेरिकेत अंतरिम माहितीवर मंजुरी देण्यात आली. या सर्व माहितीचं म्हणजे सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही जणांनी दिलेल्या माहितीचं शास्त्रज्ञांनी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी सखोल पुनरावलोकन करूनच नंतर त्यांना मंजुरी दिली आहे. म्हणजे ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे म्हणूनच त्याला ती परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फायझर कंपनीने अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या अर्जाची आता तपासणी सुरू आहे. त्याचप्रमाणे काडिला हेल्थकेअरला तिसऱ्या टप्प्याच्या त्यांच्या चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. श्रोते हो, कोरोना विरोधातल्या लसीला आपत्कालीन मान्यता दिल्यानंतर ती लस देणारा भारत काही एकटाच देश नाही, जगातल्या सर्व देशांमध्ये तिला मान्यता दिली आहे. अशावेळी लस घेतल्यानंतर काही परिणाम जाणवू शकतात हे आपण सर्वांनीच गृहीत धरणं गरजेचं आहे. असे काही परिणाम जाणवले तर कोणीही घाबरून जाणं शक्य नाही. तर आपला नेमका प्रतिसाद काय असावा, आपण काय खबरदारी घेतली पाहिजे, लस देणारी एक मोठी यंत्रणा कार्यरत असणार आहे, त्यांना आपल्यावरील परिणामाची माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. ही एक अतिशय महत्वाची प्रक्रिया असणार आहे आणि ती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवणंही तितकंच महत्वाचं आहे. याविषयी अमरावतीच्या शास्त्रीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर नाजमा इनामदार यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया. COVID-19 ह्या आजारास कारणीभूत होणाऱ्या कोरोना व्हायरसच्या म्युटेशन्स किंवा उत्परिवर्तन, नवीन व्हेरियंटचा स्ट्रेनचा उदय आणि आता आपलं काही खरं नाही या प्रकारच्या बातम्या धारदार येण्यास सुरुवात झाली आहे. पण त्याआधी ह्या कोरोना व्हायरस मधील म्युटेशन्स नक्की कसे आहे हे बघणे महत्वाचे ठरते. सध्याचा कोरोना व्हायरस आहे SARS-CoV-2, त्याआधी आलेले कोरोना व्हायरस आहेत SARS-CoV-1 आणि मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे MERS. हा SARS-CoV-1 यामधील नैसर्गिक जनुकीय बदलांमुळे म्हणजेच म्युटेशनमुळे तो डिलिशन ह्या प्रकारचा होता, त्याची लागण क्षमता ट्रान्समिटेबिलिटी कमी झाली आणि प्रसार थांबला. SARS-CoV-2 हा RNA व्हायरस आहे म्हणजे यातील जनुकीय घटक आहे RNA. असे आपल्या परिचयाचे असलेले RNA विषाणू आहेत फ्लू आणि HIV. सगळ्याच विषाणूंमध्ये जनुकीय बदलाची प्रक्रिया चालूच असते. RNA व्हायरस मध्ये तिची गती कमी असते. SARS-CoV-2 मध्ये ती गती अधिकच कमी आहे म्हणजे फ्लू पेक्षा निम्मी
आणि एचआयव्ही पेक्षा पावपट. आता या विषाणूत असलेला आरएनए हा 29,903 म्हणजे जवळपास 30,000 रासायनिक अक्षरांनी बनलेली मालिका आहे. त्या आधारे नवीन विषाणू तयार करण्यास लागणारी प्रथिने प्रोटीन्स बनवली जातात. विषाणूची ओळख पटल्याबरोबरच शास्त्रज्ञांनी ह्या विषाणूत काही जनुकीय बदल आणि प्रथिनांमध्ये काही बदल होत आहेत का याच्या अभ्यासात सुरुवात केली होती. वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेल्या व्हायरसच्या सॅम्पल्स मध्ये जे जवळपास 90,000 आहेत त्यातील कोविड विषाणूंचा अभ्यास करता त्यांना जवळपास सरासरी 10 केमिकल अक्षरांमध्ये बदल आढळून आला आणि जवळपास 12,000 असे बदल आढळलेत. म्हणजे म्युटेशन झालेले विषाणू हे काही नवीन गोष्ट नाही आणि प्रत्येकच जनुकीय बदलामुळे किंवा प्रथिनामधील बदलामुळे विषाणूचे स्वरूप आणि कार्य बदलते असेही नाही. इथे नमूद करावं असं वाटतं की तांत्रिक प्रगतीमुळे जितक्या सहजपणे आपण म्युटेशन शोधू शकतो तितक्या सहजपणे म्युटेशनचा अर्थ लावू शकत नाही किंवा त्याचा परिणामही शोधू शकत नाही. मग आता हा एवढा गहजब करण्याचे कारण काय? तर सतत होत जाणारे बदल सांघिकरित्या क्युम्युलेटिव्हरित्या काही विशेष परिणाम करू शकतात का हे आहे. यातील पहिला बदल जो बऱ्याच युरोपियन देशात ऑस्ट्रेलिया कॅनडा युएसमध्येही आढळला तो आहे D614G. यातील डी आणि जी ही अक्षरे प्रथिनांमधील अमायनो ऍसिड दर्शवतात आणि संख्या ही ठिकाण दर्शवते. शब्द कोडवर्ड सारखे वाटत असलेत पण समजण्यास खूप सोपे आहेत. कोरोना व्हायरस हा मुकुटाकार विषाणू. यामधील मुकुटाचा काटेरी भाग आहे स्पाइक प्रोटीन. या काटेरी प्रथिनाचा विषाणू किल्लेसारखा उपयोग करून घेतो कुलूप उघडण्याकरता. कुलूप आहे यजमान पेशीतील मानवी पेशीतील बाहेर डोकावणारी प्रथिने. हे किल्ली रूपी स्पाइक प्रोटीन आधी क्लोज स्वरूपात असते, ते यजमान पेशीतील प्रथिनांच्या सानिध्यात आल्यावरती ओपन ह्या स्वरूपात येतात आणि विषाणूची पेशीत शिरण्याची प्रक्रिया सुरू होते. आता युरोपात आढळलेला म्युटेशनचा हा प्रकार ज्या योगे काटेरी प्रथिनात बदल होतो असा आहे आणि हे काटेरी प्रथिन स्पाइक प्रोटीन सुरुवातीपासूनच ओपन ह्या स्वरूपात राहते. म्हणजेच पेशीत शिरण्यास विषाणूला कमी श्रम पडतात आणि लागण क्षमता ट्रान्समिटेबिलिटी वाढते. आता ह्या बरोबरच इतर आढळलेले म्युटेशन्स आहेत N501Y, A222V, H69V70 डिलिशन. ही सगळी परिवर्तने ही स्पाइक प्रोटीन मध्ये झालेली आहेत. त्यामुळे सांघिकरित्या ट्रान्समिशन वरती ह्याचा काय परिणाम होतो हे बघणे महत्वाचे ठरते. तथापि ह्या बदलांमुळे आजाराची तीव्रता कुठल्या स्वरूपाची राहील ह्यास तूर्तास तरी उत्तर नाही. इतर काही ठळक बदल आढळलेले आहेत ज्यामध्ये स्पाइक प्रोटीनची निर्मिती आणि संख्या वाढलेली आहे, त्यामुळे देखील ट्रान्समिशन वाढू शकते. स्कॉटलंडमध्ये आढळलेल्या विषाणूतील काही बदल हे महत्वाचे आहेत कारण यात मानवी शरीरातील अँटीबॉडीज स्पाइक प्रोटीनला ज्या रचनेमुळे ओळखतात त्यात बदल झालेले दिसले आहेत, परंतु नंतर ह्या म्युटेशनचा विषाणू खूपसा आढळलेला नाही. सतत होत जाणाऱ्या जनुकीय बदल्यांमुळे लागण क्षमतेत बदल होणे किंवा आजाराच्या तीव्रतेमध्ये बदल होणे हे अपेक्षित आहे. सुदैवाने आतापर्यंत तरी आजाराच्या तीव्रतेत वाढ करणारे बदल दिसले नाहीत, पण ते दिसणारच नाहीत असेही नाही. आज त्यावर भाष्य न केलेले बरे, परंतु फ्लू सदृश यात कोविडही येतो. आजार करणाऱ्या विषाणूंचा इतिहास बघता किंवा त्यांची वागण्याची पद्धत बघता विषाणूंमधील बदल हे त्यांच्या सर्व्हायव्हल करता जास्त असतात, ना की यजमान प्राण्याला मारण्याकरता. आशा करूया होणाऱ्या बदलांमुळे जरी लागण जास्त होत असली तरी आजाराचे स्वरूप सौम्य राहील आणि त्यात बळी पडणाऱ्यांची संख्या कमी कमी होत जाईल. निसर्गाच्या गुणधर्मानुसार नवीन विषाणू बरोबर सहजीवनास सुरुवात होईल. कोरोनापासून आपला बचाव करणारी जी आपत्कालीन लस आली आहे त्याविषयीची माहिती आता आपण ऐकली. आपण सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे लसीविषयी जे समज गैरसमज निर्माण होत आहेत त्याविषयीची आणि सत्य माहिती जरूर घेतली पाहिजे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन सुवर्णा बेडेकर, समन्वय सागरिका कांबळे आणि निवेदन शैलेश मोहिते.